राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। दरवर्षाप्रमाणे या वैद्य एकादशीला म्हणजेच येत्या गुरुवारी त्र्यंबकेश्वरला संत श्रेष्ठ निवृत्ती महाराजांची यात्रा आहे। महाराष्ट्रात काही भागात दुष्काळ असल्याने भाविकांची संख्या रोडावेल अशी चर्चा असताना वारकऱ्यांच्या मते भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। यात्रेसाठी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, नगरपालिकेतर्फे योग्य ती पूर्वतयारी करण्यात आली आहे। गेल्या 41 वर्षांपासून वाघ परिवार वारकरींच्या नेहमी मदतीला असतो। त्र्यंबकेश्वर येथील निवृत्ती नाथ महाराजांच्या यात्रेचे औचित्य साधून कॉलेज रोड येथे दीपक वाघ यांच्या निवासस्थानी दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील पालखी येत आहे। त्याकरिता पालखी सुपरवे नियोजन, तसेच या पालखीच्या संदर्भात ते नेमके कशा पद्धतीनं नियोजन करतात, तसेच येथील वारकऱ्यांना ते कशा पद्धतीनं सेवा पुरवतात याबाबत सांगताना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आज आपण इथं आलोय कॉलेज रोडला पारंपरिक पद्धतीने वाघ घराणा। हा वाघ घराणा गेल्या 41 वर्षापर्यंत त्र्यंबकेश्वर निवृत्ती महाराजांची पालखी इथे येते। इथं येते तर त्याच्यात जेही पालखीचे सदस्य त्यांना जेवणाचा हा मोठा कार्यक्रम इथे नियोजन केला होता। आपल्याबरोबर आहे जे पारंपरिक पद्धतीने आजही करतात आपल्याबरोबर वाघ, दीपक वाघ म्हणून आहे, आपण त्यांच्याकडून नमस्कार। तुम्ही दरवर्षी हा पालखीचं नियोजन करता तर कशा पद्धतीने करतात? दरवर्षी ही पालखी आता आपल्या या वाघ परिवारामध्ये 41 वर्ष झाले। 41 वर्षापासून ही पालखी येते आणि आमचे वडील कैलासवासी हरिभाऊ वाघ यांनी ही दिंडी चालू केली होती, म्हणजे चालू केली होती। त्यावेळेस काशीनाथजी शिंदे महाराज पहिले जे होते त्यांच्यापासून ते नेहमी इथे यायचे। आता नेहमीप्रमाणे इथे आपल्या विहीर होती, त्याच्यामुळे आंघोळीची सोय होती, सगळं टॉयलेट्स वगैरेची सगळी सोय होती। नंतर मग आल्यानंतर वारकऱ्यांना चहा, त्यांच्या फार अपेक्षा नसतातच, जेवणाचं पण नसतं, पण आपल्या या वाघ कुटुंबियातर्फे आपण त्यांना नेहमी जेवण महाप्रसाद आहे तो, आणि आमच्या गल्लीतले जे काही सगळे सहकारी आहेत आणि त्यातल्या खासदार हरिश्चंद्रजी चव्हाण, नंतर त्यांच्या ताई, हे आमच्या मार्गदर्शक नेहमीच मार्गदर्शन करतात। त्याच्यातनं हे प्रबोधन घडतं। ही पालखी आता कुठून आली? ही आता चांदवडमधल्या उसवाड येथून आली। उसवाड, हां। त्याच्यात काही मेडिकल सुविधा आहेत, त्या सुराणाची आहेत, सुरेश सुराणा ते देतात। बरेच लोक सगळे एकोपणे करतात आणि त्याच्यामुळे हा प्रोग्राम सक्सेस होतो, चांगला होतो। राज्यभरातील वारकरी पायी दिंड्यांनी मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर येतात, त्यासाठी सर्व स्तरावर नियोजन सुरू असल्याचंही यावेळी कळत आहे। वारकरी निवृत्ती चरणी सेवा रुजू करण्यास येत असल्यानं त्यांनी भोजन व निवास व्यवस्था स्वतः करत असल्यानं ते या वारकऱ्यांची सेवा गेल्या 41 वर्षांपासून करत आहे। असा या वारकऱ्यांची सेवा करणारा वाघ परिवार कुठेतरी या वारकऱ्यांची सेवा करून पुण्याचा वाटा घेत आहे। प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक। राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे।